सो मी सुरुवात करेन आधी प्लॅनेटरी नेब्युला पासून, त्यानंतर आपण जाऊ न्यूट्रॉन स्टार आणि ब्लॅक होल्स कडे. सो व्हॉट आर प्लॅनेटरी नेब्युले? आपल्याला हे ऐकला ऐकायला वाटतं की त्यांनी प्लॅनेट्स तयार होते, पण तसं नाहीये. सुरुवातीला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनेटरी नेब्युला स्पॉट झाला, तेव्हा त्या ॲस्ट्रॉनॉमरला असं वाटलं की अरे प्लॅनेट्स असावे, पण ते प्लॅनेट्स नव्हते. देवर गॅस क्लाउड्स सराउंडिंग द सेंट्रल स्टार, देवर ऍक्च्युअली अ नेब्युला दॅट क्रिएट्स न्यू स्टार्स. Nebula is something like another kind of cloud of gas. This jasa apan pahilyanda bagitla, sagyat pahilyanda tara hota to hydrogen cha cloud pasun tayar hota. Tar asa ek cloud jo fakt hydrogen ne nahi banlela, there are other elements which have been created already and they are there, and tacha jo cloud asto tyala apan nebula asto. So ha jo red super giant asto, tacha madhe tacha size var depending on the Schwarzschild radius parameter. And there are many more parameters. That's the outcome model. समजा तो Schwarzschild radius पेक्षा लहान असेल तर त्याचं काय होतं? इट कॅन आयदर गो इन टू न्यूट्रॉन स्टार और अ प्लॅनेटरी नेब्युला. त्यातल्या त्यात जर तो सगळ्यात लहान असेल, इट कॅनॉट इव्हन फॉर्म अ न्यूट्रॉन स्टार. न्यूट्रॉन स्टार म्हणजे ते इतकं डेन्स असतं की त्याच्यामध्ये ऍटम्स शिल्लकच राहत नाही, फक्त प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स हे इंडिव्हिज्युअल तिथे इतके जवळजवळ असतात की असं यू कॅनॉट से की दिस इज ऑक्सिजन दिस इज हायड्रोजन, ते एवढे जवळजवळ असतात. दॅट इज अ न्यूट्रॉन स्टार. पण तेवढा जर मोठा नसेल तो तारा एवढी डेन्सिटी असण्यासाठी, तर तो प्लॅनेटरी नेब्युला क्रिएट करतो. प्लॅनेटरी नेब्युला फॉर्म सिंपल एकदम साध्या पद्धतीने तयार होतात. काही ब्लास्ट होत नाही, काही तुटत नाही, एक्सप्लोजन होत नाही. असा मोठा तारा असतो, रेड सुपर जायंट, एक्सपांड होत जातो होत जातो होत जातो, आणि एक्सपान्शन नंतर ते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इतकी कमी होते. जसं जसं तुम्ही पृथ्वीपासून किंवा कोणत्याही मॅसिव्ह ऑब्जेक्ट पासून लांब जाल, तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी 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 होत जातो. मग तो सुपर जायंट एवढा मोठा होतो की त्याच्या आउटर लेअर्स वरती आपल्या कोरचा ग्रॅव्हिटीचा परिणाम इतका कमी होतो की हळूहळू हळू तो गॅस असा तिथूनच निघून जाला. आपण जर स्प्रे मारला तर स्प्रे जसा पसरायला लागतो ना हळूमध्ये, तसं ते सगळे गॅसेस त्याचे आउटर मोस्ट लेअर हे पसरायला लागतात. पण त्याच्यामध्ये सगळे एकदम युजफुल असे इन्ग्रेडियंट्स असतात. त्याच्यामध्ये कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं. आतमध्ये तयार झालेले सगळे गॅसेस ते बाहेर आलेले असतात आणि इन द फॉर्म ऑफ नेब्युला याचे पसरत पसरत निघून जातात. आणि फायनली आतमध्ये तो नुसता तारा जो राहतो तो शॉर्ट मध्ये आयदर ब्लास्ट अवे और इट जस्ट डिसइंटिग्रेट्स. मग तिथे काहीच राहत नाही, तिथला तारा मोडून जातो. म्हणजे तो अजिबात काही एक्सप्लोजन करत नाही, तो अजिबात काही आवाज करत नाही, तो शांतपणे तो तारा विझून जातो. अँड इट जस्ट क्रिएट्स अ बिग क्लाउड ऑफ डस्ट. त्याच्या आजूबाजूला जे काही तयार झालेलं आहे, जे इट इज अ डस्ट क्लाउड ऑफ स्टार, तो तारा गेलाय आणि त्याचे फक्त जे एजेस आहेत ते हळूहळू हळूहळू विरघळून गेले. सो वी गेट अ बिग क्लाउड ऑफ डस्ट. तो खूप गरम असतो, गरम असल्यामुळे त्यातून सुद्धा लाईट बाहेर येत असते, जस्ट लाईक अ स्टार. प्लॅनेट्समधून लाईट येत नाही, पण प्लॅनेटरी नेब्युला जे असतात ते खरंच गरम असतात, कारण की ते ताऱ्यातच बनलेले असतात. तो तारा दिसला असतो, तो गॅस अजूनही गरम असतो. त्यामुळे प्लॅनेटरी नेब्युला त्या वेळी ब्युटिफुल, टेलिस्कोप असतात.